विद्यार्थी मित्रांनो, हे जे सांस्कृतिक वारसा आहे, हा जो नैसर्गिक वारसा आहे, ज्या वारशामुळे आपल्याला आपला प्राचीन आपला मध्ययुगीन इतिहास आपल्यापर्यंत येतो, त्या परंपरा त्या इतिहासाचे महत्त्व सांगणाऱ्या वास्तू नैसर्गिक ठिकाणं की ज्यांच्यामुळे नैसर्गिक विविधता प्राण्यांची विविधता अशा अनेक बाबींचा अभ्यास आपल्याला त्या माध्यमातून होत असतो। परंतु मित्रांनो, हे सांस्कृतिक हे नैसर्गिक जे वारसा आपल्याला लाभलेले आहेत या वारसांचं जतन होणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जर या वारसांचं जतन झालं नाही तर उद्या भविष्यकाळात येणाऱ्या पुढच्या पिढीला हा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास कळायला मार्ग उरणार नाही। म्हणून या वारसांचं जतन करण्यासाठी जागतिक वारसा स्थळे जी सांस्कृतिक असतील, जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसांची यादी तयार केली जाते, तसेच काही राष्ट्रीय उद्याने असतात, सांस्कृतिक वारसा जे असतात तेही जागतिक स्तरावर त्यांचं जतन करण्याचा प्रयत्न केला जातो। तुम्ही कधी औरंगाबादला गेलात का जळगावकडनं, तर रस्त्यामध्ये आपल्याला वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या लागतात, बरोबर की नाही? तुमच्यापैकी अनेक जणांनी त्या पाहिल्या असतील। तर त्या वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांना भारतातील जागतिक वारसा स्थळ म्हणून त्यांना मान्यता प्राप्त आहे। किंवा भारतामध्ये असलेला योगा असेल किंवा असलेल्या मौखिक परंपरा असतील, संकीर्तीय परंपरा असतील, यांना सुद्धा जागतिक मौखिक आणि वारसा यादीमध्ये त्यांना स्थान प्राप्त झालेले आहे। मग फक्त वास्तूंना किंवा एखाद्या मौखिक घटनेला स्थान प्राप्त झालंय का? नाही। तर अनेक राष्ट्रीय उद्यानं सुद्धा भारतामध्ये आहेत की ज्या उद्यानामध्ये नैसर्गिक विविधता प्राण्यांची विविधता जपली जाते। भारतामध्ये अनेक किल्ले आहेत ज्या किल्ल्यांना जागतिक वारसास्थळे स्थान प्राप्त आहे। लाल किल्ला असेल दिल्लीचा, याला सुद्धा जागतिक वारसास्थळामध्ये स्थान मिळालेलं आहे। तर अशा प्रकारे जागतिक वारसास्थळांमध्ये, जागतिक सांस्कृतिक वारसामध्ये, जागतिक नैसर्गिक वारसामध्ये अशा प्रकारे त्या वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि विद्यार्थी मित्रांनो, 21व्या शतकामध्ये आपण सगळ्यांनी या ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून या वास्तूंमधून, या नैसर्गिक सांस्कृतिक वारसांमधून